प्रसार माध्यमे सध्या संक्रमण अवस्थेतून जात आहेत. या अवस्थेमुळे माध्यमांमध्ये अगतिकृत वातावरण आहे. यामुळे प्रसार माध्यम क्षेत्रात अस्थिरता निर्माण होत आहे. माध्यम क्षेत्रात खूप स्थित्यंतर येत आहे. माध्यम क्षेत्रात व्यावसायिकता येत आहे. त्यामुळे पत्रकारितेचे निधी मूल्य जोपासले जात नाहीत. अशा परिस्थितीत व्यावसायिकतेचं दडपण या क्षेत्रावर असल्यामुळे अस्थिरतेचं आवाहन निर्माण झालं आहे. असा सूर राष्ट्रीय पत्रकार दिनी जिल्हा माहिती कार्यालयात आयोजित परिसंवादात उमटला. प्रसार माध्यमांसमोरील आव्हानं या विषयावरील परिसंवाद कार्यक्रमात आयोजित करण्यात आलं होतं. यामध्ये मत व्यक्त करताना पत्रकार पत्रकारितेची सद्यस्थिती भविष्यातील आव्हाने या विषयावर चर्चा झाली. यावेळी माहिती सहाय्यक निलेश तायडे यांनी भूमिका स्पष्ट करत प्रास्ताविक केलं. यावेळी पत्रकार सोमनाथ चावळे यांनी गंभीरपणे पत्रकारितेमध्ये असणारी स्थितीतंत्र स्पष्ट केली. गणेश सोनोने, प्राध्यापक सुभाष लहाने, संतोष लोखंडे, मनोदास तकरी यांनी परिसंवादामध्ये सहभाग घेतला. कार्यक्रमाच्या सुरुवातीला ते पत्रकार बाळचंद्र जांभेकर यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी पत्रकारांची उपस्थिती